आज एमपीएससी ने घेतलेल्या निर्णयाचं स्वागत आहे। जो नवीन पॅटर्न डिस्क्रिप्टिवचा 2025 पासून लागू करावा आणि विद्यार्थ्यांना वेळ मिळावा अशी जी मागणी होती त्या मागणीला राज्य सरकार ने देखील विद्यार्थ्यांच्या भूमिकेचं समर्थन केलं होतं। अभ्यासक्रम पॅटर्न या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या महाराष्ट्र लोकसेवा आयोग निश्चित करत असतो, परंतु नवीन पॅटर्न रद्द करावा अशी मागणी विद्यार्थ्यांची नव्हती, वेळ मिळावा ही मागणी होती। आणि साजिक आहे जे काय वातावरण निर्माण झालं होतं आणि त्यामुळे राज्य सरकारने देखील आम्ही कॅबिनेट मध्ये देखील निर्णय घेतला आणि विद्यार्थ्यांच्या भूमिकेला समर्थन दिलं आणि एमपीएससीला आम्ही विनंती केली होती। मी देखील विद्यार्थ्यांची फोनवर बोललो होतो, उपमुख्यमंत्री महोदय देखील फोनवर बोलले होते, आमचे गोपीचंद पडळकर असतील, अभिमन्यू पवार असतील, आपले कार्यकर्ते किरण आहेत, बाकी सगळे जे विद्यार्थी आहेत त्यांनी तिकडे आंदोलन केलं होतं। पण आजचा निर्णय हा विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे। मी एमपीएससीला धन्यवाद देतो आणि हे सरकार जे आहे हे सर्वसामान्यांचं आहे, विद्यार्थ्यांचं आहे, सगळ्यांचं आहे, त्यामुळे लोकांच्या ज्या भावना आहेत त्याप्रमाणे निर्णय आम्ही घेत असतो आणि जे आम्ही बोलतो ते नियमाप्रमाणे करूनही घेतो, त्यामुळे हा निर्णय आज झालाय, त्याचं स्वागत सगळ्यांनी केलंय। विद्यार्थी सगळे आलेत, त्यांनी आनंद व्यक्त केलेला आहे, त्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो। बाकी नाही, याच्यामध्ये आता हा निर्णय घेतला आहे एमपीएससीने। मला वाटतं याच्यामध्ये अभ्यासक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतलेला नाही, त्या विद्यार्थ्यांना थोडा वेळ वाढवून देण्याचा निर्णय घेतलेला आहे, त्यामुळे याचं स्वागत सगळ्यांनी केलं पाहिजे। खरं म्हणजे हा जो निर्णय आहे हा महाविकास आघाडी सरकारने घेतला होता, पण या आंदोलनाला देखील म्हणजे निर्णय पण घेतला आणि आंदोलनाला पाठिंबा पण दिला आणि आमच्या शिवसेना भाजपा युतीच्या सरकारला देखील जबाबदार धरण्याचा काही लोक प्रयत्न करत होते आणि शिक्षण क्षेत्रामध्ये राजकारण आणता कामा नये हे आमचं प्रामाणिक मत आहे आणि मग काही लोक दुटप्पी भूमिका घेत होते, पण आम्हाला याच्यामध्ये राजकीय श्रेय घ्यायचं नाही, राजकारण आणायचं नाही। निर्णय विद्यार्थ्यांच्या हिताचा झालेला आहे, त्याचं सगळ्यांनी स्वागत करावं एवढंच। नाही, यामध्ये आता आपण तो नवीन पॅटर्न रद्द करत नाहीये, नवीन पॅटर्नला सुरू करायला थोडा वेळ आपण देतो। सर, राजकारण दिसतंय का ज्या पद्धतीने एका बाजूला हे विद्यार्थी आंदोलन बसले होते, आता दुसरी देखील मागणी होती, यावेळी कुठं राजकीय पक्ष कुठं आहे? माझं तर म्हणणं आहे की याच्यामध्ये राजकारण कुणी आणू नये, हा या तरुणांच्या भवितव्याचा आयुष्याचा प्रश्न आहे, त्यामुळे यामध्ये राजकारण करायला खूप मोठा वाव, खूप मोठं व्यासपीठ, बाकी सगळे विषय आहेत, परंतु यामध्ये कुणी राजकारण करून विद्यार्थ्यांना वेठीस धरू नये एवढीच आमची माफक अपेक्षा। राजकीय श्रेय घेतला असं
आता आम्ही म्हटलंय का, आम्ही तर पहिल्या दिवशी ती भूमिका जी विद्यार्थ्यांची होती ती भूमिका सरकारने घेतली होती, कॅबिनेटमध्ये डिसिजन घेतला आणि एमपीएससीला विनंती केली होती, त्यामुळे एमपीएससीने बैठक घेऊन त्यांचा तो निर्णय जाहीर केला असेल, त्यामध्ये आम्हाला कुठलंही श्रेय घ्यायचं नाही आणि कुणीही या श्रेयवादा या विद्यार्थ्यांना वेटीत धरून राजकारण करू नये. दुटप्पी भूमिका कुणी घेऊ नये एवढीच माफक अपेक्षा आहे आणि या विद्यार्थ्यांच्या आणि तरुणांच्या या भावनेशी कुणी खेळू नये एवढीच माझी अपेक्षा. आता हे जे दोन गट आहेत